इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळेचा पहिला दिवस अतिशय सोपा निबंध पाहणार आहोत। या अगोदर ही निबंध अपलोड केले नक्की पहा। या व्हिडिओमधील माहिती आपण लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ दिला आहे। उन्हाळ्याची सुट्टी खूपच मजेत घालवल्यानंतर शाळा सुरू होताच मला थोडेसे अस्वस्थ वाटले होते, परंतु पुढच्या इयत्तेत म्हणजेच आता सातवीत गेल्याने मला थोडासा हुरूप आला होता। आमची शाळा सातवीपर्यंत असल्याने आमच्या शाळेतील हे शेवटचे वर्ष होते, त्यामुळे या वर्षातील पहिला दिवस हा अत्यंत मजेशीर जावा असे मला मनोमन वाटत होते। आमच्या शाळेची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असते। सकाळी लवकर उठून मी शाळेसाठी तयार झालो। शाळेत पोहोचल्याबरोबर सर्व वर्गमित्र एकत्र जमा झाले आणि आम्ही सुट्टीतील घडलेले प्रसंग एकमेकांना सांगू लागलो। थोड्या वेळातच प्रार्थनेसाठी सर्वांना मैदानात बोलावले गेले। प्रार्थना संपल्यावर आम्ही नवीन वर्गात बसलो। आमचे नवीन वर्ग शिक्षक BS पाटील यांनी आम्हाला नवीन हजेरी क्रमांक दिला आणि सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिक ओळख करून घेतली। त्यानंतर नवीन इयत्तेतील सर्व पुस्तके आम्हाला देण्यात आली। पाटील सर आम्हाला यावर्षी विज्ञान विषय शिकवणार होते। विज्ञानाचा तास संपल्यावर आमचा मराठी व इतिहास या विषयाचा तास झाला। आता आमची जेवणाची सुट्टी झाली होती। जेवणाच्या सुट्टीत आम्ही सर्व वर्गमित्र आमच्या नवीन वर्गाबद्दल गप्पा मारत होतो। जेवणानंतर काही वेळातच आम्ही पुन्हा एकदा आपल्या बेंचवर जाऊन बसलो। शाळेच्या पहिल्याच दिवशी खेळायला मिळाल्याने आम्ही तासातील सर्व ताणतणाव विसरून गेलो। मनसोक्त खो खो खेळल्यानंतर शेवटी एका तासात हिंदी व परिसर अभ्यास या विषयाचे तास झाले। शेवटच्या एका तासात आम्ही खूप एकाग्र व प्रसन्न मनाने दोन्ही विषय शिकलो। आमच्या वर्गात यावर्षी नवीन 5 विद्यार्थी आले होते, त्यांच्याशी मी ओळख करून घेतली। आम्हाला नवीन वर्गाचे ओळखपत्र देण्यात आले। शाळेतील पहिला दिवस हा काही विषयांच्या तासात मला भीतीदायक वाटला, तर काही तासात मला अत्यंत प्रसन्न आणि आनंदी असा अनुभव आला। शाळेचा पहिला दिवस हा आठवणीत राहणारा होता। नवीन दप्तर, नवीन वह्या, पुस्तके, नवीन वर्ग, नवीन शिक्षक, यामुळे शिक्षण पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन माघारी आल्याचे जाणवत होते। जुने नवीन मित्र भेटल्याने तर अत्यंत आनंद झाला। पहिला दिवस छान व्यतीत झाल्याने पूर्ण वर्ष आता चांगले जाणार अशी समजूत माझी मीच मनाशी काढली होती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा निबंध कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्हाला कोणता निबंध किंवा भाषण हवे असेल किंवा कोणता स्वाध्याय किंवा कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्स करा। विविध उपक्रम आहेत, नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।